मित्रांनो, काही दिवसांपूर्वी आम्ही आमच्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये सांगितलं होतं की ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्यांनी आपण मणक्याचे आजार बरे करू शकतो. पण त्यावेळी तुम्ही आमच्याकडे रिक्वेस्ट केली होती की त्या ओव्या कोणत्या आहेत त्या म्हणून दाखवाव्या. मग त्याच ओव्या आज आम्ही कशा म्हणायच्या ते सांगणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, ज्ञानेश्वरी तर स्तोत्रांची मंत्रांची महाराणी आहे. ज्ञानेश्वरी वाचनातून उत्पन्न होणारे विलक्षण दिव्य तरंग अनेक रोगांपासून मुक्ती देतात. आणि मग अशातच ज्यांना मणक्यांचे आजार आहेत, अर्थात ज्यांना वाकून काही उचलता येत नाही किंवा वाकताच येत नाही किंवा ज्यांच्या मणक्यांची झीज झाली आहे, मणक्यांमध्ये गॅप आहे, अशा प्रकारच्या सगळ्या मणक्यांच्या आजारांनी त्रस्त असणाऱ्यांसाठी ज्ञानेश्वरीच्या या 5 ओव्या अगदी रामबाण उपाय आहेत. कोणत्या 5 ओव्या? तर 10व्या अध्यायातील पहिल्या 5 ओव्या. या 5 ओव्या तुम्हाला एका विशिष्ट पद्धतीने म्हणायच्या आहेत. चला आधी ऐकूया की त्या 5 ओव्या कोणत्या आहेत, मग मी तुम्हाला सांगते की त्या ओव्या कशा म्हणायच्या. ओव्या या प्रमाणे आहेत. नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया. नमो संसार तम सूर्या अप्रतिम परम वीर्या तरुण तरतूर्या लालन लीला. नमो जगदखिल पालना मंगळमणी निधाना सज्जन वन चंदना आराध्य लिंगा. नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुति सार समुद्रा मन्मथ मन्मथा. नमो सुभाव भजन भाजना भवे भकुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया. या आहेत ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायातल्या पहिल्या 5 ओव्या. या आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहोत. जर तुम्हाला त्या लिहून घ्यायच्या असतील तर तुम्ही तुमच्याकडे लिहून ठेवू शकता. आता बघूया या ओव्या दिवसातनं किती वेळा म्हणायच्या आणि कशा पद्धतीने म्हणायच्या. तर या ओव्या तुम्हाला दिवसातनं 8 ते 10 वेळा मोठ्याने स्पष्ट वाचायच्यात. आणि वाचण्याची सुद्धा एक पद्धत आहे. एका श्वासामध्ये 1.5 ओवी आणि दुसऱ्या श्वासात 1/2 अशा पद्धतीने वाचायची आहे. आता एका श्वासात 1.5 ओवी आणि पुढची 1/2 ओवी दुसऱ्या श्वासात हा प्रयोग तुम्हाला सुरुवातीला जमणार नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर सगळ्यात आधी तुम्ही ओव्या म्हणायची प्रॅक्टिस करा. त्या ओव्या तुमच्या तोंडात चांगल्या बसल्यानंतरच तुम्हाला हा श्वासांचा प्रयोग करता येईल. तुम्ही एकदम ओवी म्हणायला सुरुवात केली तर तुम्हाला ते जमणार नाही. आधी सुरुवातीला 2 दिवस फक्त ओव्या म्हणा, जशा जमतील तशा. आणि एकदा ओव्या चांगल्या प्रकारे तोंडात बसल्यानंतर मग तुम्ही हा श्वासांचा प्रयोग करा. आता याला आधार काय आहे, तर स्वामी सवितानंद यांच्या स्तोत्रमंत्रांचे विज्ञान या पुस्तकामध्ये हा उपाय सांगितलेला आहे. आणि त्यामध्ये अनेकांना याचा अनुभवसुद्धा आलेला आहे असं सुद्धा सांगितलं आहे. मग तुम्ही तुमच्या आजाराने त्रस्त झाला असाल, औषध उपचार करून थकला असाल, तर श्रद्धापूर्ण मनाने हा उपाय नक्की करून बघा. नक्कीच तुम्हाला तुमच्या मणक्यांच्या आजारात आराम पडेल. आता हा उपाय तुम्हाला किती दिवस करायचा आहे, तर तुमचा आजार किती गुंतागुंतीचा आहे यावर ते ठरतं. पण जोपर्यंत तुम्हाला आराम पडत नाही तोपर्यंत तुम्ही हा प्रयोग करत राहा. कारण की या ओव्यांच्या तरंगांनी नसनाड्यांची जी गुंतागुंत झालेली असते ती दूर व्हायला लागते असं म्हणतात. साधारण सुरुवातीला महिनाभर करण्याचं उद्दिष्ट ठेवा आणि महिनाभर रोज नित्य नियमाने दिवसातनं 8 ते 10 वेळा या ओव्या म्हणा, जशा सांगितल्या तशा. आणि तुमचा जो काही अनुभव असेल तो आम्हाला सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.